ओएस न्यूज प्रवाह सत्याचा। पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शेतकरी साई भक्त दीपक नारायण करगळ यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले 5000 किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या श्री साई प्रसादालयात देणगी स्वरूपात दिले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी दिली आहे। साई भक्त दीपक करगळ यांची स्वतःची मालकीची केशर आंब्याची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे। हे आंबे नैसर्गिकरित्या पिकविलेले व उच्च प्रतीचे असून गेल्या 2 ते 3 वर्षापासून साई भक्त करगळ हे केशर आंबे संस्थानला देणगी स्वरूपात देत आहे। यावर्षी सुमारे 4,25,000 रुपये किमतीचे 5,000 किलो केशर आंबे देणगी स्वरूपात संस्थानच्या श्री साई प्रसादालयात दिलेले आहेत। 2 दिवस या आंब्याच्या रसाचं प्रसाद भोजन साई भक्तांना दोन्ही रुग्णालय आणि रुग्णांना तसेच अनाथ आश्रम वृद्धाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार असल्याचेही श्रीमती बाणायत यांनी सांगितलंय। पुणे येथील दीपक करगळ नावाच्या साई भक्तांनी जवळपास 5 टन इतके ऑर्गॅनिक आणि स्पेशली नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे बाबांच्या चरणी दान केलेले आहेत। आज त्यामुळं आमरसाची मेजवानी साई भक्तांना आहे आणि सर्वांनी याचा आस्वाद घ्या नाही आज आणि मला वाटते फार तर उद्या, कारण आपल्याकडे येणारे साई भक्त हे संख्येने भरपूर मोठ्यांनी असतात, त्याच्यामुळं आज उद्या आणि टिकले तर परवा, पण शक्यतो आज उद्याच आपण याचा उपयोग करून घेतो। अर्थात हे साई एका साई भक्ताने अतिशय मनपूर्वक श्रद्धेने दान केलेले आंबे आहेत, त्याच्यामुळं या आंब्याची गोडी अगदी अवीटच आहे।